तो आप सर असेसमेंट ऑफ रिस्क, लेवरेज म्हणजे काय तर असेसमेंट ऑफ रिस्क, त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला रिस्क म्हणजे लेवरेज बघा बिजनेस फायनान्स कैपिटल लिव्हरेज म्हणजे काय तर असेसमेंट ऑफ रिस्क, त्यामध्ये बघा लिव्हरेज कॅन ऑल्सो रेफर टू द अमाऊंट ऑफ डेट यूज द फायनान्स असेट. लिव्हरेज आपल्या रेफर्स काय करतो अमाऊंट ऑफ डेट यूज द यूज टू फायनान्स द फायनान्स यूज. त्यानंतर बघा रेफर मध्ये आपल्याला काय काय दिलंय बघा. पहिलं दिलंय ऑपरेटिंग लिव्हरेज, त्यानंतर फायनान्सिंग लिव्हरेज, त्यानंतर कंबाइन लिव्हरेज. हे तीन पार्ट होतात. त्यामध्ये पहिला आहे कंपनी may use finance leverage or operating leverage. Finance leverage or operating leverage is earning before tax, interest and earning equity, EAT and EPS. ऑपरेटिंग लिव्हरेज, त्यामध्ये चार्ट पण दिलाय बघा लिव्हरेजचा. पुढे बघा पुढे आता आहे फायनान्शियल लिव्हरेज, त्यामध्ये बघा नेक्स्ट पेजला. आज आपण हे टाइप्स आहेत, त्यानंतर ते आपण एक्सप्लेन करूया. नंतर फॉर्म्युलानुसार आपण एक्सप्लेन करूया. त्याआधी आपण डिफरन्स बिटवीन ऑपरेशन अँड फायनान्शियल लिव्हरेज.
हे बोगे आधी डिस्टिंग्विश बिटवीन ऑपरेटिंग ऑपरेशन फाइनेंस लिवरेज त्यामध्ये बघा ऑपरेटिंग लिवरेज इज असोसिएट विथ इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटी ऑफ दी कंपनी त्यामध्ये काय होतं असोसिएट विथ इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटी ऑफ कंपनी आणि फायनान्शियल लिवरेजमध्ये बघा त्याचा फरक दिला आहे फायनान्शियल लिवरेज इज असोसिएट विथ फायनान्स ॲक्टिव्हिटी ऑफ दी कंपनी इकडे इन्व्हेस्टमेंट दिले आणि इकडे फायनान्स दिले फायनान्स ॲक्टिव्हिटी हा समजलाय पुढे बघा ऑपरेटिंग लिवरेज कन्सिस्ट ऑफ फिक्स ऑपरेटिंग एक्सपेन्सिस ऑफ कंपनी ऑपरेटिंग लिवरेज कन्सिस्ट ऑफ फिक्स ऑपरेटिंग एक्सपेन्सिस ऑफ कंपनी सेकंड बघा फायनान्शियल लिवरेज मध्ये फायनान्शियल लिवरेज कन्सिस्ट ऑफ ऑपरेटिंग प्रॉफिट ऑफ दी कंपनी इथे फिक्स ऑपरेटिंग एक्सपेन्सिस दिलाय आणि इकडे दिलाय ऑपरेटिंग प्रॉफिट नाही त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा इट रिप्रेझेंट द ॲबिलिटी टू यूज फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट इट रिप्रेझेंट्स द ॲबिलिटी ऑफ ॲबिलिटी टू यूज फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट त्यानंतर इट्स रिप्रेझेंट रिलेशनशिप बिटवीन इट्स रिप्रेझेंट द रिलेशनशिप बिटवीन अर्निंग फॉर टॅक्स इंटरेस्ट अँड टॅक्स अँड अर्निंग पर शेअर असं जर लिहून दिलंय बघा त्यानंतर ऑपरेटिंग लिवरेज नेक्स्ट पॉईंट दिला चौथा पॉईंट ऑपरेटिंग लिवरेज कॅन बी कॅल्क्युलेट बाय आता ऑपरेटिंग लिवरेजचा फॉर्म्युला दिलाय बघा त्यात कसा कॅल्क्युलेट करतात तो ओ एल इज इक्वल टू सी डिवायडेड बाय ओ पी ओ एल म्हणजेच ऑपरेटिंग लिव्हरेज इज इक्वल टू सी म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय ओ पी म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट किंवाच त्याचं दुसरं नाव आहे ई बी आय टी म्हणजेच अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स म्हणजेच ऑपरेटिंग प्रॉफिट हे झालं ऑपरेटिंग लिव्हरेजचा फॉर्म्युला त्यानंतर सेकंड आहे फायनान्शियल लिव्हरेज तर फायनान्शियल लिव्हरेजचा बघा फॉर्म्युला फायनान्शियल लिव्हरेज कॅन बी कॅल्क्युलेट बाय एफ एल म्हणजेच फायनान्शियल लिव्हरेज इज इक्वल टू ओ पी डिवायडेड बाय पी बी टी म्हणजे त्याचा फॉर्म्युला बघा आता एक्सप्लेन करतो मी एफ एल म्हणजेच फायनान्शियल लिव्हरेज इज इक्वल टू ओ पी ऑपरेटिंग प्रॉफिट डिवायडेड बाय प्रॉफिट बिफोर टॅक्स किंवा अर्निंग बिफोर टॅक्स ई बी टी किंवा पी बी टी असं आहे ना त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा पाच नंबरचा पॉईंट अ परसेंटेज चेंजेस इन द प्रॉफिट रिझल्टिंग फ्रॉम अ परसेंटेज चेंजेस इन द सेल इज कॉल्ड डिग्री ऑफ ऑपरेटिंग लिव्हरेज त्यामध्ये कन्सेप्ट दिलेले आहे बघा परसेंटेज चेंजेस इन प्रॉफिट रिझल्टिंग फ्रॉम परसेंटेज चेंज इन सेल म्हणजे प्रॉफिट आणि सेलमधला परसेंटेज हा म्हणजेच ऑपरेटिंग लिव्हरेज त्यानंतर फायनान्शियल लिव्हरेजमध्ये बघा अ परसेंटेज चेंज इन टॅक्सेबल प्रॉफिट इज रिझल्ट ऑफ परसेंटेज चेंज इन अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स त्यामध्ये बघा काय दिलंय टॅक्सेबल प्रॉफिट आणि अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स यामधले परसेंटेज चेंज म्हणजेच फायनान्शियल लिव्हरेज त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा ट्रेडिंग on equity is not possible while the company is operating leverage trading on equity is not possible while the company is operating leverage tanantar trading on equity is possible only when the company use a financial leverage the यामध्ये बघा ऑपरेटिंग लिव्हरेजमध्ये हे आपण कंपनीमध्ये यूज करू शकत नाही आणि इकडे फायनान्शियल लिव्हरेजमध्ये हे आपण कंपनीमध्ये यूज करू शकतो जे वापर होतात ते नेक्स्ट पॉईंट बघा
सात नंबरचा पॉइंट आहे दिलेला, ऑपरेटिंग लिव्हरेज डिपेंड अपॉन फिक्स कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजे ऑपरेटिंग लिव्हरेज हा फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्टवर डिपेंड असतो. त्यानंतर फायनान्शियल लिव्हरेज मध्ये बघा, फायनान्शियल लिव्हरेज डिपेंड अपॉन ऑपरेटिंग प्रॉफिट. फक्त हा ऑपरेटिंग प्रॉफिटवर फायनान्शियल लिव्हरेज हा डिपेंड असतो. त्यानंतर लास्ट पॉइंट बघा, डिफरन्स बिटवीन लास्ट पॉइंट टॅक्सेबल रेट अँड इंटरेस्ट रेट विल नॉट अफेक्टेड ऑन ऑपरेटिंग लिव्हरेज. म्हणजे टॅक्सेबल रेट आणि इंटरेस्ट रेट हा अफेक्ट करत नाही, ऑपरेटिंग लिव्हरेजवर अफेक्ट करत नाही. तसंच फायनान्शियल लिव्हरेजमध्ये बघा, फायनान्शियल लिव्हरेज विल बी चेंज ड्यू टू टॅक्स रेट अँड इंटरेस्ट रेट. जे हा अफेक्ट आपण लिहू शकतो, टॅक्सेबल रेट अँड इंटरेस्ट रेट विल अफेक्टेड दी ऑपरेटिंग दी फायनान्शियल लिव्हरेज, असं पण आपण लिहू शकतो. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट आपण एक शॉर्ट प्रॉब्लेम घेतोय लिव्हरेजवर. म्हणजे त्यामध्ये सगळं तीन टाईप्स आहेत, ऑपरेटिंग लिव्हरेज, फायनान्शियल लिव्हरेज आणि कंबाईंड लिव्हरेज. त्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला पण समजतील आणि कसे ते कॅल्क्युलेट करायचं ते पण समजेल. त्यामध्ये बघा, अनालिटिकल स्टेटमेंट ऑफ क्युमी कंपनी इज शोन बिलो. इट इज बेस्ड ऑन एन आउटपुट सेल सेल ऑफ पर्टिक्युलर इन स्टेटमेंट दिले. प्रॉब्लेम मध्ये फिक्स कॉस्ट फायनान्शियल लिव्हरेज आणि मध्ये बघा आता काय दिलंय. कॅल्क्युलेट करायचे कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघूया. आता यामध्ये बघा, ऑपरेटिंग लिव्हरेज दिलाय पहिला, त्याचा फॉर्म्युला पण दिलाय बघा. कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय ईबीटी ईबीआयटी, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. हे आपल्याला दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, डायरेक्ट दिलेलं आहे. ते आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं नाही, डायरेक्ट अमाऊंट आहे तसंच घ्यायचं आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑपरेटिंग लिव्हरेज करायचं. ते बघा केलंय कसं, कॉन्ट्रीब्युशन 4 लाख आहे दिलेलं, 3 नंबरची अमाऊंट बघा प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर ईबीआयटी ईबीआयटी बघा 1,60,000 दिले, म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. आता त्याचं कॅल्क्युलेशन करून पुढे दिलंय बघा, 2.5 असा आन्सर आलाय. त्यानंतर फायनान्शियल लिव्हरेज बघा, ईबीआयटी डिवायडेड बाय ईबीटी ईबीआयटी डिवायडेड बाय ईबीटी, म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवाइडेड बाय अर्निंग बिफोर टॅक्स. यामध्ये बघा, 1,60,000 पहिली आहे अमाऊंट आणि त्यानंतर डिवाइडेड बाय 1,00,000. त्यानंतर थर्ड नंबर बघा, कंबाईन लिव्हरेज
कंबाइंड लिव्हरेज म्हणजेच काय तर ऑपरेटिंग लिव्हरेज इंटू फायनान्शियल लिव्हरेज म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच कंबाइंड लिव्हरेज. हे आपण पुढे बघणार आहोत कसं पुढच्यात म्हणजे ऑपरेटिंग आणि फायनान्शियल लिव्हरेज मधून कंबाइंड लिव्हरेजचा फॉर्म्युला कसा तयार होतो ते आपण पुढे एक्सप्लेन करणार आहोत. त्यामध्ये कंबाइंड लिव्हरेज मध्ये कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय ईबीटी, कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय ईबीटी असा फॉर्म्युला दिलाय. दोन फॉर्म्युला दिले आहेत, त्यामध्ये 400,000 कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ईबीटी आहे 100,000. 100,000 दिलेलं आहे ईबीटी. त्यानंतर त्याचा आन्सर दिलाय 400,000 डिवाइड करून फोर आन्सर येतो त्याचा कंबाइंड लिव्हरेजचा. आता दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये बघा ऑपरेटिंग लिव्हरेज इंटू फायनान्शियल लिव्हरेज, म्हणजे जे आपले पहिले आन्सर आले आहेत त्याचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं येईल ते आन्सर आपलं. बघा सेम आलाय की नाही, ऑपरेटिंग लिव्हरेज इंटू फायनान्शियल लिव्हरेज म्हणजे 2.5 इंटू 1.6 इज इक्वल टू 4 येत आहे ना आन्सर. बघा सेम आलाय आन्सर, समजलाय प्रॉब्लेम हा. पण नेक्स्ट बघूया आता त्याचा लिव्हरेजचं बघा फॉर्म्युला कसा तयार होतो आहे तो बघा. म्हणजे जो कंबाईन लिव्हरेजचा फॉर्म्युला आपण बघितला कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय ईबीटी हा कसा तयार झालाय हे आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये बघा ऑपरेटिंग लिव्हरेज पहिला दिलाय कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय ईबीटी, त्यानंतर फायनान्शियल लिव्हरेज दिलाय ईबीआयटी डिवाइड बाय ईबीटी असं दिलेलं आहे. आता कंबाईन लिव्हरेज बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय ईबीटी हा कसा आलाय ते आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये बघा ऑपरेटिंग लिव्हरेज इंटू फायनान्शियल लिव्हरेज. आता त्यामध्ये ऑपरेटिंग लिव्हरेज आपण अमाऊंट घेतल्या होत्या आणि फायनान्शियल लिव्हरेजच्या अमाऊंट घेऊन डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं होतं. यामध्ये आपल्याला बघा फॉर्म्युला द्यायचे ऑपरेटिंग लिव्हरेजचा पण फॉर्म्युला आणि कंबाईंड फायनान्शियल लिव्हरेजचा पण फॉर्म्युला हे दोन्ही घ्यायचे आहेत, ते इंटू करायचे आहेत आणि राहिलेले जे आन्सर होईल ते कंबाईंड लिव्हरेज. बघा कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय ईबीआयटी इंटू ईबीआयटी डिवाइडेड बाय ईबीटी. आता हे झालं, आता हे झालं. आता ईबीआयटी बघा आपल्याला डबल दिसतंय तिकडे, ते आपल्याला वरती पण दुसरे फॉर्म्युलामध्ये फायनान्शियल लिव्हरेज मध्ये वरती दिलेलं आहे आणि इकडे ऑपरेटिंग लिव्हरेज मध्ये खाली दिलेलं आहे ईबीआयटी. ते आपल्याला आपोआप ते कॅन्सल होणार, सेम आहेत म्हणून ते कॅन्सल झाल्याच्या नंतर जे राहिलेले आहेत जे कॉन्ट्रीब्युशन आणि ईबीटी हे राहिलेले म्हणजेच कंबाईन लिव्हरेजचा फॉर्म्युला म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय ईबीटी. समजलं? तर नेक्स्ट बघा आपण या अगोदर अप्रोच ऑफ फायनान्शियल लिव्हरेज हे घेतलं होतं, अप्रोच ऑफ सिक्युरिटी अनालिसिस घेतलं होतं. त्यामध्ये आपला पार्ट पहिला झाला फायनान्शियल फंडामेंटल अनालिसिस. अप्रोचेस ऑफ सिक्युरिटी अनालिसिसमध्ये आपण पहिला कोणता घेतला पार्ट फायनान्शियल अनालिसिस, तो फंडामेंटल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस हा कम्प्लीट. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट टेक्निकल अनालिसिस. आता टेक्निकल अनालिसिसमध्येच काय होतं तर प्रॅक्टिकल जे काय प्रॅक्टिकल असेल आपण सांगेल कन्सेप्ट क्लिअर केली आहे मागच्या लेक्चरला, तसंच प्रॅक्टिकल असणार त्यामध्ये म्हणजेच ग्राफ असतील टेक्निकल अनालिसिसमध्ये. त्यामध्ये बघा आता इंट्रोडक्शन आपण बघू. इन फायनान्स टेक्निकल अनालिसिस इंडस्ट्रियल अनालिसिस फोरकास्ट द डायरेक्शन ऑफ प्राइस थ्रू द स्टडी ऑफ पास्ट मार्केट डाटा, म्हणजे जो मधील मार्केट डाटा आहे त्याची स्टडी केली जाते. त्यानंतर प्रायमरली प्राइस और व्हॉल्यूम याची पण स्टडी केली जाते. नंतर बिहेवियर इकॉनॉमिक, त्यानंतर क्वांटिटेटिव अँड कॉर्पोरेट सबस्टेन्शियल ऍस्पेक्ट ऑफ टेक्निकल अनालिसिस. त्यानंतर पुढे बघा विच बीइंग अन ऍस्पेक्ट टू ऍक्टिव्ह मॅनेजमेंट स्टँड इन कॉन्ट्राडिक्शन टू मच ऑफ मॉडर्न पोर्टफोलिओ थिअरी.
त्यानंतर बघा अकॉर्डिंग टू दी फॉर्म इफिशियंट मार्केट हायपोथेसिस सच फोरकास्टिंग मेथड आर व्हॅल्यूलेस सिन्स प्राइस फॉलो अ रँडम वॉक और आर अदरवाइज इसेन्शियली अनप्रिडिक्टेबल. ओके, हे झालं तर इंट्रोडक्शन. त्यानंतर मीनिंग बघा. टेक्निकल ॲनालिसिस इज अ ट्रेडिंग टूल्स एम्प्लॉइड टू इव्हॅल्युएट सिक्युरिटीज अँड अटेम्प्ट टू फोरकास्ट देअर फ्युचर्स मुवमेंट फोरकास्ट देअर फ्युचर मुवमेंट बाय ॲनालायझिंग स्टॅटिस्टिक गॅदर्स फ्रॉम ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी सच ॲज प्राइस मुवमेंट अँड व्हॉल्यूम. त्यानंतर बघा टेक्निकल ॲनालिसिस फोकस ऑन चार्ट ऑफ प्राइस मुवमेंट. फोकस कशावर केलं जातं तर चार्ट ऑफ प्राइस मुवमेंट अँड व्हेरियस ॲनालिटिकल टूल्स टू इव्हॅल्युएट अर सिक्युरिटीज स्ट्रेंथ और वीकनेस अँड फोरकास्ट फ्युचर प्राइस चेंजेस. म्हणजे अजून बघा व्हेरियस ॲनालिटिकल टूल्स इव्हॅल्युएट अ सिक्युरिटी सिक्युरिटी स्ट्रेंथ. सिक्युरिटी स्ट्रेंथ इव्हॅल्युएट केली जाते. त्यानंतर वीकनेस अँड फोरकास्ट फ्युचर प्राइस चेंजेस म्हणजे प्राइस चेंजेस बघितल्या जातात फ्युचर्सच्या. त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस ॲनालिस्ट बिलीव पास्ट ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी अँड पास्ट प्राइस चेंजेस ऑफ सिक्युरिटी आर बेटर इंडिकेटर्स ऑफ सिक्युरिटी लाईकली फ्युचर प्राइस मुवमेंट दॅन द इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी. टेक्निकल ॲनालिसिस वॉज फॉर्म आउट ऑफ बेसिस कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट ग्लेन फ्रॉम डॉ थेरी अ थेरी अबाउट ट्रेडिंग मार्केट मुवमेंट दॅट कम फ्रॉम द अर्लियर रिटर्निंग द चार्ल्स डॉ. त्यानंतर टू बेसिस अझम्पशन्स ऑफ डॉ थेरी दॅट अंडर ऑल द टेक्निकल ॲनालिसिस आर. तर अझम्पशन्स दिलेत बघा दोन. मार्केट प्राइस डिस्काउंट एव्हरी फॅक्टर मार्केट प्राइस डिस्काउंट एव्हरी फॅक्टर दॅन मे इन्फ्लुएन्स अ सिक्युरिटीज प्राइस इन्फ्लुएन्स अ सिक्युरिटीज प्राइस. सेकंड बघा काय दिलं. मार्केट प्राइस मुवमेंट आर नॉट प्युअरली रँडम बट मूव इन आयडेंटिफायबल पॅटर्न अँड ट्रेंड्स दॅट रिपीट ओवर टाईम. हे दोन अझम्पशन्स दिले. टेक्निकल ॲनालिसिस बेस ऑन सर्टन अझम्पशन्स देअर ॲज फॉलोज. त्यामध्ये फर्स्ट दिलंय बघा प्राइस फ्लो फॉलो प्राइसेस फॉलो अ पर्टिक्युलर मुवमेंट ओवर द पीरियड. प्राइसेस फॉलो द पर्टिक्युलर मुवमेंट ओवर द पीरियड. सेकंड प्राइस मुवमेंट इज इन्फ्लुएन्स बाय डिमांड अँड सप्लाय. जे इन्फ्लुएन्स होते डिमांड अँड सप्लायने प्राइस मुवमेंट ही इन्फ्लुएन्स होते. त्यानंतर थर्ड दिले डिमांड अँड सप्लाय आर अफेक्टेड बाय सर्टन रेशनल म्हणजेच लॉजिकल सायकोलॉजिकल फॅक्टर. त्यामध्ये बघा नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. डिमांड अँड सप्लाय आर अफेक्टेड बाय सर्टन अँड लॉजिकल अँड इरेशनल म्हणजेच सायकोलॉजिकल फॅक्टर्स.
नेक्स्ट पॉइंट बघा, एवरी काइंड ऑफ प्राइस, एवरी काइंड ऑफ प्राइस सेंसिटिव इन्फॉर्मेशन इज डिस्काउंटेड इन टू प्राइस विच इज द बेस ऑफ प्रिडिक्टिंग नियर फ्यूचर प्राइस मूवमेंट. त्यानंतर बघा पाच नंबरचा पॉइंट आहे अजम्पशनचा, प्राइस फॉलो अ पर्टिक्युलर पाथ कंटिन्युअसली. प्राइस फॉलो करते पर्टिक्युलर पाथ कंटिन्युअसली विच गेट रिपीटेड अगेन अँड अगेन, रिपीटेड अगेन अँड अगेन. दीज रिपिटेशन प्रोवाइड अ चेंजेस, दीज रिपिटेशन प्रोवाइड अ चेंजेस टू टेक इन्व्हेस्टमेंट अँड डिस इन्व्हेस्टमेंट डिसिजन. म्हणजे हे की हे परत परत झालेले चेंजेस आहेत ते डिसिजन घ्यायला मदत करतात की इन्व्हेस्टमेंट आपण करायची की नाही. हे म्हणजे प्राइस जे रिपीट होते, चेंजेस होते रिपीट, त्यामध्ये डिसिजन आपण घ्यायला, आपल्याला डिसिजन घ्यायला मदत होते इन्व्हेस्टमेंट आपण करायची की नाही. सेकंड बघा, आता लास्ट पॉइंट बघा, प्राइस मूवमेंट इज सपोर्टेड बाय ट्रेड व्हॅल्यू, ट्रेडेड व्हॅल्यू. चार्ट टाइप्स, चार्टिंग एज टेक्निकल टूल्स, ज्याचा टाइप्स दिलेले आहेत टेक्निकल टूल्स मधले, टेक्निकल ऍक्टिव्हिटी अनालिसिस मधले आपल्याला पार्ट दिले आहेत. बघा इंट्रोडक्शन बघूया आधी. टेक्निकल अनालिसिस इज डन बेस ऑन टेक्निकल चार्ट, म्हणजेच बेस काय असतो त्याचा, टेक्निकल चार्ट. मोस्ट टेक्निकल टेक्निशियन्स रिले हेविली ऑन चार्ट ऑन ऑफ प्राइस अँड ट्रेडिंग ऑफ देअर अनालिसिस ऑफ द मार्केट अँड इंडिव्हिज्युअल स्टॉक. दिस पर्पज ऑफ चार्ट रीडिंग ऑर चार्ट अनालिसिस इज टू डिटरमाइन द प्रोबेबल स्ट्रेंथ टू डिमांड वर्सेस प्रेशर ऑफ सप्लाय, डिमांड वर्सेस प्रेशर सप्लाय अँड थस टू प्रिडिक्ट द प्रोबेबल डायरेक्शन इन विच अ स्टॉक विल मूव अँड वेअर इट विल प्रोबेबली स्टॉप. आता जे टाईप दिले आहेत बघा खाली, टाइप्स ऑफ चार्ट, दोज हू यूज टेक्निकल अनालिसिस प्रिडिक्ट अबाउट नियर फ्यूचर आफ्टर मेकिंग अ स्टडी ऑफ प्राइस अँड व्हॅल्यूम डाटा, व्हॉल्यूम डाटा एज प्लॉटेड ऑन एनी ऑफ द फॉलोइंग चार्ट. म्हणजेच टेक्निकल अनालिसिस आपण करतो हे जे आता चार्ट दिलेले आहेत, चार्टचे टाईप यानुसार आपण करू शकतो. पहिला आहे लाईन चार्ट, लाईन चार्ट, नंतर बार चार्ट, नंतर पॉइंट अँड फिगर चार्ट, नंतर जॅपनीज कॅन्डलस्टिक चार्ट. लाईन चार्ट बघूया आपण पहिल्यांदा. दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ चार्ट चॅटिंग. हा चार्ट सिम्पल आहे एकदम. The line chart various prices either of a particular day or across the days are plotted on the graph and then these are joined with the help of a line in chronological order. The chronological order. Simple line indicates the movement of price and volume over the period of time. The indicate काय करते, simple line movement of price and volume over period of time.
त्यामध्ये बघा आता व्हेरियस मुवमेंट लाईक सपोर्ट रेसिस्टन्स अँड डाऊन ट्रेंड्स एक्सेट्रा कॅन बी इझिली आयडेंटिफाय दी लाईन चार्ट. आता लाईन चार्ट बघा कसा आहे तो, पुढे दिलेला आहे लाईन चार्ट. यामध्ये बघा लाईन चार्ट एक्सेस आणि वाय एक्सेस दिलेला आहे. बघा एक्सेस वर आपल्याला काय दिलं आहे, तर प्राईस, वाय ला डेट दिलेला आहे. त्यानंतर सेकंड पार्ट आहे बघा, ज्या लाईन दिलेल्या आहेत बघा, पॉइंट आहेत त्यामध्ये लाईन जोडलेली आहे, तोच म्हणजे लाईन चार्ट. क्लोजिंग प्राइस दिलेले आहेत बघा, ते बांध करून त्याला क्लोजिंग प्राइस दिलेला आहे. त्यानंतर बी पॉइंट आहे बार चार्ट. मोस्ट आर इंटरेस्टेड इन दी चार्जिंग यूज बार चार्ट. जे इन्व्हेस्टर असतात, जास्त करून इन्व्हेस्टर असतात, ते बार चार्ट वापरतात. प्रायमरिली बिकॉज दे हॅव मीनिंग फॅमिलियर टू द टेक्निकल अनालिसिस अँड ऑल्सो बिकॉज दे चार्ट आर इजी टू ड्रॉ. तर बार चार्ट दिलेला आहे बघा, प्राईस अँड डेट दिलेली आहे. त्यामध्ये हायेस्ट प्राईस दिली आहे, क्लोजिंग प्राईस दिलेली आहे, एकदम वरची आहे ती हायेस्ट प्राईस. मध्ये उभ्या रेषा दिसत आहेत बघा, आणि आडव्या रेषा थोड्या दिसत आहेत त्यामध्ये. त्यामध्ये ओपनिंग प्राईस दिलेली आहे आणि लोअर प्राईस दिलेली आहे, सर्वात खाली दिलेली आहे आणि वरती दिली आहे ती हायेस्ट प्राईस आणि क्लोजिंग प्राईस. बार चार्ट अँड पुढे बघा, मीनिंग दिले टू प्लॉट अ बार चार्ट वन शुड हॅव फोर डेली डाटा ऑफ द सिक्युरिटी, दॅट इज ओपनिंग प्राईस, हाय प्राईस, लो प्राईस आणि क्लोजिंग प्राईस. हे डेली डाटा असतो त्यांचा, तो यूज करायचा असतो तिकडे. त्यानंतर ओपनिंग प्राईस ऑफ अ सिक्युरिटी विल बी प्लॉटेड ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ बार चार्ट. जे ओपनिंग प्राईस इकडे दिली आहे बघा, ओपनिंग प्राईस लेफ्ट हँड साईड ऑफ बार चार्ट. त्यानंतर क्लोजिंग प्राईस ऑफ ऑन द राईट हँड साईड, क्लोजिंग प्राईस राईट हँड साईडला दिलेली आहे, वरती दिलेली आहे बघा. त्यानंतर पुढे बघा, अ बार इज फॉर्म बाय जॉईन द हायेस्ट प्राईस अँड लोएस्ट प्राईस, हायेस्ट प्राईस अँड लोएस्ट प्राईस ऑफ पर्टिक्युलर डे बाय द व्हर्टिकल लाईन. त्यानंतर द टॉप वुड रिप्रेझेंट द हायेस्ट प्राईस सिक्युरिटी अँड दॅट पर्टिक्युलर डे. द बॉटम ऑफ द बार चार्ट रिप्रेझेंट लोएस्ट प्राईस ऑफ सिक्युरिटी, म्हणजे हायेस्ट प्राईस ही जास्त प्राईस, म्हणजे पर्टिक्युलर डेटची हायेस्ट प्राईस, हायेस्ट सिक्युरिटी दाखवते, आणि इकडे आहे लोएस्ट प्राईस ऑफ सिक्युरिटी. आता पुढे बघा तिसरा पॉईंट आहे, पॉईंट अँड फिगर चार्ट इज वन ऑफ द oldest method of predicting price movement. It does not consider the passage of time. तर यामध्ये बघा दिलंय एक्स आणि ओ, यामध्ये आपल्याला दिलंय बघा एक्सच्या लाईन्स आहेत सरळ काढलेले आणि जसं ओ आहेत सरळ त्यामध्ये चार्टमध्ये. In this chart, each price of particular shares is plotted on the graph
upward price movement are shown by a x upward price हे x ने दर्शवलेली आहे बघा and downward moment is shown by o downward moment o ने दर्शवलेली आहे त्यामध्ये पुढे बघा date of which price have been shown is also placed at the end of all the price date shown ke liye at the end of all price of the concerned day tyanta baka next point hai last point chart hai baka japanese candlestick chart kya matlab baka like a bar chart the japanese candlestick chart also show the four important point of the stock that is opening price closing price highest price and lowest price म्हणजे आपण जे बार चार्ट मध्ये बघितलं तसंच चार पॉइंट आहेत इम्पॉर्टंट पॉइंट दर्शवलेले आहेत यामध्ये द हायेस्ट अँड लोएस्ट प्राइस ऑफ द डे आर आपण बघूया त्यामध्ये बघा हा चार्ट झाला आर जॉईंड बाय वर्टिकल बार द ओपनिंग अँड क्लोजिंग प्राइस ऑफ द डेज are presented by a rectangle in between the vertical bar rectangle madhe aplyala ikadele hai baka darshavlele hai pude baka in a candlestick chart a thin bar called candle in a chart tyanantar baka the upper edge of candle indicate higher price and lower edge candle indicate lower price of the day म्हणजे जे अपर दिलेले आहेत ते हायर प्राइसचे आहेत आणि जे खाली दिले आहेत लोअर दिले आहेत ते लोअर प्राइस ऑफ डे The candle is left blank to show upward movement during the day. The blank candle दिलेली आहे left side ला the upward movement during the day. Upward movement दिलेली आहे ती whereas it is dark end when price move down. म्हणजे जे dark end दिलेली आहे डार्क मध्ये दिली आहे ती प्राइस मुवमेंट अप डाऊन म्हणजे डाऊनवर्ड त्याची मुवमेंट डाऊनवर्ड आहे दाखवले हे असे झाले टाइप्स ऑफ चार्ट हे समजले त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे टेक्निकल अनालिसिस मधला नेक्स्ट पॉइंट चार्ट पॅटर्न आता हा चार्ट पॅटर्न कसा असणार आहे तो बघायचा ऑन अ लाईन चार्ट दिस इंडिकेट सेव्हरल पॅटर्न त्यामध्ये बघा हेड अँड शोल्डर मुवमेंट सेकंड दिलं त्यामध्ये इनवर्स हेड अँड शोल्डर मुवमेंट त्यानंतर थर्ड दिलंय फ्लॅग म्हणजे फ्लॅग सारखं असणार चार्ट पॅटर्न त्यानंतर ट्रायंगल सारखं असणार एक्सेट्रा आता बघा कोणकोणते आहेत बघा पॉइंट हेड अँड शोल्डर मुवमेंट पहिला पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर मुवमेंट त्यानंतर दुसरा आहे इनवर्स हेड अँड शोल्डर त्यानंतर तिसरा आहे बघा फ्लॅग म्हणजे फ्लॅग सारखं दिसणार त्यानंतर ट्रायंगल
ट्रायंगल सारखं दिसतं. दीज पॅटर्न्स आर यूज जनरेट सिग्नल अबाउट द एक्सपेक्टेड मूवमेंट ऑफ मार्केट. जनरेट सिग्नल अबाउट एक्सपेक्टेड मूवमेंट ऑफ मार्केट. अंडर टेक्निकल एनालिसिस इट इज बिलीव दॅट प्राइस शो अ पर्टिक्युलर पॅटर्न. प्राइस शो अ पर्टिक्युलर पॅटर्न अगेन अँड अगेन अँड ड्यू टू धीस टेंडसी चार्ट. ड्यू टू धीस टेंडसी चार्ट पॅटर्न गेट जनरेट. त्यानंतर पुढे बघा. दिस चार्ट पॅटर्न कॅन बी यूज टू प्रिडिक्ट अबाउट अ नियर फ्युचर अबाउट द नियर फ्युचर प्राइस मूवमेंट. हा चार्ट कशाविषयी आहे तर फ्युचर प्राइस मूवमेंटच्या जवळजवळ आहे. बट दीज आर नॉट अ स्ट्रॉंग एज मूविंग ॲव्हरेज स्टॉक. स्ट्रॉंग एज मूविंग ॲव्हरेज. दीज चार पॅटर्न कॅन बी जनरेट फॉर इंडेक्स व्हॅल्यू. चार्ट पॅटर्न जनरेट फॉर द इंडेक्स व्हॅल्यू एज वे फॉर प्राइस ऑफ इंडिव्हिज्युअल शेअर्स. जे काय जनरेट करते तर इंडेक्स व्हॅल्यू आणि प्राइस ऑफ इंडिव्हिज्युअल शेअर्स. दिस हेल्प्स इन आयडेंटिफाय द फॉलोइंग. त्यामध्ये आयडेंटिफाय काय करते बघा. सपोर्ट लेवल म्हणजे इट इज द लोअर प्राइस लेवल ऍट विच डिमांड ऑफ शेअर्स. विच डिमांड ऑफ शेअर्स फॉर विच डिमांड ऑफ डिमांड फॉर शेअर गेन मूवमेंट. ॲज अ रिझल्ट डिक्लाइन प्राइस. ॲज अ रिझल्ट डिक्लाइन प्राइस टेक अँड ॲट धिस लेवल. त्यांचा रेजिस्टन्स लेवल आहे बघा. पुढे सेकंड दिलेले रेजिस्टन्स लेवल. त्यामध्ये बघा. इट इज अप्पर प्राइस लेवल ॲट विच सप्लाय फॉर दि शेअर्स गेन मूवमेंट. शेअर गेन मूवमेंट. ॲज अ रिझल्ट rising at this level. इकडे काय डाउनवर्ड टर्न आहे आणि तिकडे काय सपोर्ट लेवल मध्ये अपवर्ड टर्न. आता ग्राफिकली रिप्रेझेंटेशन बघा. इथं दिलंय ग्राफिकली रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. ते बघा कसं ते पहिलं सपोर्टेड आहे ना रेजिस्टन्स इन अपवर्ड मूवमेंट मार्केट. सपोर्टेड सपोर्ट अँड रेजिस्टन्स इन अपवर्ड मूवमेंट मार्केट. यामध्ये बघा ग्राफ शोईंग सपोर्टेड अँड रेजिस्टन्स इन अप ट्रेड. अप ट्रेड सपोर्टेड लाईन दिल्या आहेत बघा दोन. रेजिस्टन्स लाईन पहिले रेजिस्टन्स लाईन दिली आहे वरती आणि नंतर सपोर्टेड लाईन खाली दिलेली आहे चार्ट मध्ये. ते झालं पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट ग्राफ शो सपोर्ट लाईन इज डाउनवर्ड. इज डाउनवर्ड होता अपवर्ड होता. अप ट्रेंड म्हणजे अपवर्ड झालेला होता. एका साइड वरती आहे बघा अपवर्ड अपमूव्हिंग मार्केट. सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स सपोर्ट लाईन दिली आहे आणि अपवर्ड पॅरलर नाही आहेत. हे वरती अपवर्ड दिलेले आहेत बघा. त्यानंतर बघा सपोर्ट लाईन डाउनवर्ड दुसऱ्या साईडने डाउनवर्ड झाले. ग्राफ मध्ये रेजिस्टन्स लाईन दिली आहे आणि सपोर्ट लाईन दिले दोन दिलेले आहेत. सपोर्ट अँड रेजिस्टन्स इज डाउनवर्ड मुवमेंट मार्केट. हे डाउनवर्ड झाले. तिसरा पॉइंट बघा ग्राफ शोविंग सपोर्टेड अँड रेजिस्टन्स इज पॅरलर ट्रेंड. इज पॅरलर ट्रेंड ते पॅरलर दिलेले आहेत
दोन्ही इक्वल दिलेले आहेत, रेजिस्टन्स लाईन आणि सपोर्ट लाईन हे एक सारखेच आहेत सरळ. त्यानंतर बघा टाईप ऑफ पॅट चार्ट, चार्ट पॅटर्न, सॉरी टाइप्स ऑफ चार्ट पॅटर्न दिलेले आहे बघा. त्यामध्ये बघा पहिला दिला आहे टाईप हेड अँड शोल्डर, दुसरा आहे इनवर्स हेड अँड शोल्डर, आणि तिसरा आहे ट्रायंगल फ्लॅग. आपण एक्सप्लेन कसे बघा ग्राफच्या माध्यमातून, हेड अँड शोल्डर, हेड अँड शोल्डर बघा, हेड अँड शोल्डर दिले आहेत बघा, बांध करून दिले आहेत बघा ग्राफ मध्ये, त्यावर ग्राफ केलेले आहेत हेड अँड दिलेले आहेत. शोल्डर म्हणजे ते छोटे हेड आहेत ते जरा मोठे दाखवले आहेत बघा. दुसरा पॉइंट कोणता आहे बघा, इनवर्स हेड अँड शोल्डर, इनवर्स हेड अँड शोल्डर हा झाला पहिला हेड अँड शोल्डरचा चार्ट बघितला. त्यानंतर इनवर्स हेड अँड शोल्डर मध्ये काय दिलंय बघा, आधी द पॅटर्न इज ऑब्झर्व इन अँड अपवर्ड मुवमेंट मार्केट, अपवर्ड मुवमेंट मार्केट आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट बघा इनवर्स हेड अँड शोल्डर, इनवर्स हेड अँड शोल्डर त्यामध्ये लाईन वरती दिली आहे बघा, आणि मग अशी काय दिली होती हेड अँड शोल्डर मध्ये फक्त लाईन खाली दिली होती. त्यामध्ये बघा ग्राफ शो इनवर्स हेड अँड शोल्डर, इनवर्स दिलेले आहेत मग हे हेड अँड शोल्डर इनवर्स दिलेले आहेत. दिस पॅटर्न इज ऑब्झर्व इन डाउनवर्ड मुवमेंट मार्केट, म्हणजे डाउनवर्ड मुवमेंट दिलेली आहे मार्केटची यामध्ये. त्यानंतर सी पॉइंट बघा ट्रायंगल, त्यामध्ये ट्रायंगल आहे बघा, ग्राफ शो अपवर्ड मुव्हिंग ट्रायंगल, अपवर्ड मुव्हिंग ट्रायंगल दिलेला आहे. दोन लाईन दिली आहेत बघा, त्यामध्ये ते ग्राफ काढलेलं आहे, दोन लाईन्सच्या मध्ये काढलेलं आहे. त्यानंतर बघा लास्ट फ्लॅगमध्ये बघा इकडे लाईन्स वगैरे काही दिलेले नाही, फक्त ग्राफ काढलेला आहे बघा. ग्राफ इज इंडिकेट आयडेंटिफाय ऍज अ नॅरो मुवमेंट, नॅरो मुवमेंट ऑफ अ मार्केट आयदर आफ्टर द अप ट्रेंड ऑर डाऊन ट्रेंड. काय दिलंय बघा, नॅरो मुवमेंट दिलेली आहे, फक्त ग्राफ काढले त्याला लाईन्स दिलेल्या नाही. हे झालं फ्लॅग. अशा प्रकारे आपल्याला आपलं टेक्निकल अनालिसिस इकडे संपलेलं आहे. टेक्निकल अनालिसिस आज बघितलं, तर टेक्निकल अनालिसिस मध्ये सुरुवातीला पहिला आधी लिव्हरेज बघितला, फायनान्शियल लिव्हरेज मध्ये फंडामेंटल अनालिसिस मध्ये लिव्हरेज बघितलं, त्याचे पॉइंट बघितले, ऑपरेटिंग लिव्हरेज, फायनान्शियल लिव्हरेज आणि लिव्हरेज कंबाईंड लिव्हरेज असे तीन पॉइंट बघितले. त्यानंतर आपल्याला आपण काय बघितलं, टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण पहिले चार्ट बघितले, नंतर पॅट बघितले, नंतर ग्राफ्स बघितले आपण, टाइप्स ऑफ चार्ट पॅटर्न आपण एक्सप्लेन झालं. अशा प्रकारे आपला सिक्युरिटी अनालिसिस हा कम्प्लीट झालेला आहे, सिक्युरिटी अनालिसिस अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू.
लाइक सब्सक्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. हेलो सर. ओके थैंक यू सर.